नमस्कार, स्वागत आहे सर्वांच्या आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतात. आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत, तसेच एक धक्कादायक बातमी देखील आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक चाचणी करताना कोणत्या काळजी घ्यायची आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या अशा सूचना पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, त्या पाहण्याअगोदर आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत. पाहूया काय आहे ही बातमी. तर पाहू शकता या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे. भरतीची तयारी करताना तिचा मृत्यू झालेला आहे. कारण काय आहे पाहू शकता. थिल्लोरी या ठिकाणची ही घटना आहे. थिल्लोरी येथील रहिवासी कुमारी दिव्या, वय वर्ष 18, ही पोलीस भरतीसाठी सकाळच्या सुमारास दर्यापूर भातुकली मार्गावर थिल्लोरीजवळ 30 नोव्हेंबर रोजी धावण्याचा सराव करत होती. या दरम्यान अज्ञात वाहनाने तिला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली होती आणि यात उपचारादरम्यान अमरावतीच्या रुग्णालयामध्ये तिचा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे. कुमारी दिव्या ही श्रीमती राधाबाई सरडा महाविद्यालयात अंजनगाव सुर्जी येथे BA प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. सोबतच पोलीस भरती निघाल्याने तिने या भरतीमध्ये फॉर्म भरलेला होता. गावातील तिच्या मैत्रिणींसोबत ती रोज सरावासाठी देखील जात होती. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता ती सराव करत असताना भातुकली मार्गाने दर्यापूरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली आणि असदर तरुणीला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. यात तिची जी स्थिती होती ती चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्यातच तिचा मृत्यू झालेला आहे. 1 डिसेंबरच्या सायंकाळी तिचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे तिच्या परिवारावर आणि गावावर दुःखाचा असा डोंगर कोसळलेला आहे. एकीकडे गरीब परिस्थिती, त्यामुळे मेहनत करून प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्याच्या आशेने या तरुणीने प्रयत्न सुरू केले होते, मात्र दुर्दैवाने ही घटना घडली. तर पाहू शकता महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 90% विद्यार्थी ही ग्रामीण भागातील असतात. अत्यंत हालाकी आणि गरीब परिस्थितीमध्ये ते शिक्षण घेऊन भरतीची तयारी करत असतात. अशापैकी एकच होती ही दिव्या आणि हिने देखील अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन भरतीची तयारी करण्याचा निर्णय घेतलेला होता. फॉर्म भरलेला होता आणि त्यासाठी ती सराव देखील करत होती. परंतु दुर्दैवाने 30 नोव्हेंबरच्या सायंकाळी तिचा अपघात झाला आणि 1 डिसेंबरला तिचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडून महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सूचना आहेत. जर तुम्ही या सूचनांचं पालन करून सराव केला तर तुम्हाला अशी कुठलीही घटना परत पाहण्यास मिळणार नाही. त्यासाठी नक्कीच या सूचनांचं पालन करा आणि शारीरिक चाचणीची तयारी करा. तर कोणत्या आहेत या सूचना, चला पाहू. करणारे विद्यार्थी यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा तर्फे नम्र विनंती आहे की तुम्ही रस्त्याच्या डाव्या बाजूने न धावता उजव्या बाजूने धावा, जेणेकरून तुम्हाला समोरच्या गाडीचा अंदाज येईल. समोरची गाडी दिसेल तुम्हाला, तसेच गाडीवाल्यांना तुम्ही दिसाल. तसेच सकाळी अंधारात धावताना डार्क ड्रेसेस न घालता फेंट ड्रेसेस घालायचा प्रयत्न करा, म्हणजे समोरच्याला तुम्ही निदर्शनास याल. तसेच रिफ्लेक्टिव्ह टेप असलेले ट्राउझर्स, टी शर्ट्स किंवा शूज तुम्ही वापराल तर त्याचा फायदा तुम्हाला होईल, जेणेकरून तुम्ही रात्रीच्या अंधारात ड्रायव्हरांना निदर्शनास याल. तसे त्यामुळे आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. तर आता तुम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस विभागाकडून कशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत शारीरिक चाचणी संदर्भात. या सूचनांचं पालन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळवा.
ज्याप्रमाणे तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी योग्य सूचनांचं पालन करून यश मिळवायचं आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला पोलीस भरतीसाठी योग्य असा सराव करून, लेखी परीक्षेचा योग्य असा सराव करून यश मिळवायचं आहे. आणि लेखी परीक्षेसाठी योग्य असा सराव करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक नंबर असणारे अत्यंत उपयुक्त जी पुस्तकं आहेत ती आपण पाहत आहोत. त्यामध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल नागनाथ सरांची ही पुस्तकं आहेत. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या पुस्तकांमध्ये पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच. या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला 25,000+ प्रश्न सरावासाठी आहेत. तसेच पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणचं पुस्तक आहे. ही 2022 या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती आहे. तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणारं 572 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक उपयुक्त आहे. 2021 व 2022 झालेल्या 63 प्रश्नपत्रिका प्लस 749 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. तर नक्कीच या पुस्तकाचा फायदा घ्या, हे पुस्तक विकत घ्या. येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या पुस्तकाच्या मदतीने खूप चांगले मार्क्स मिळतील. 90+ मार्क मिळायचे असतील तर या पुस्तकाचा सराव करणं तुम्हाला 100% गरजेचं आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळेल, नक्की तुम्ही विकत घेऊ शकता. धन्यवाद.